विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीचा सराव संच तीन पाहणार आहोत. बघा, सराव संच तीन मध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोणांची रचना करायची. सराव संच दोन मध्ये जे केलं होतं तेच आपल्याला करायचं आहे. परंतु सराव संच दोन मध्ये आपल्याला सर्व बाजूंची लांबी दिली होती. ह्याच्यामध्ये दोन बाजू आणि एका कोणाचं माप दिलेलं आहे आणि त्याच्यावरून त्रिकोणाची रचना करायची आहे. बघा, आपला पहिला प्रश्न आहे. त्रिकोण यम ए टी मध्ये यम ए बरोबर 5.2 सेमी, माप कोण ए बरोबर 80° आणि लेंथ ए टी बरोबर 6 सेमी. आता तुम्ही म्हणणार पाया कोणता घ्यायचा, लक्षात ठेवा. जे त्रिकोणाचे शेवटी नाव असतं तो आपला त्रिकोणाचा पाया असतो. म्हणजे इथं काय येणार, त्रिकोणाचा पाया 6 सेमीचा. मग आपण 6 सेमीचा पाया काढून घेऊया. हा 6 सेमीचा पाया काढला. काय नाव आहे आपलं, ए आणि टी. किती माप आहे त्याचं, 6 सेमी. आता पुढं कोण ए बरोबर किती अंशाचं दिलं आहे, 80°. मग कोण मापकाचं टोक बरोबर इथं ठेवायचं आणि 80°चा कोण काढून घ्यायचा. इथं बघा, 80° आलं बरोबर. इथं किती आलं, 80° आलं. मग बरोबर त्याच्यामधून आणा एक रेषा काढून घ्या 80°ची. हे 80° कोण आपण काढला. नंतर यम एचं माप दिलं आहे 5.2, म्हणजे इथं कर्कटकचं कंपाचं टोक ठेवून इथं 5.2 आपल्याला काय करून घ्यावं लागेल, कंस करून घ्यावा लागेल. बघा, कंपासमध्ये आपण 5.2 सेमी अंतर घेऊयात. झालं 5.2. मग कंपाचं टोक इथं ठेवायचं आणि इथं 5.2 काय करून घ्यायचा, कंस मारून घ्यायचा. आणि ज्या ठिकाणी कंस आला आहे तो आणि हा टी बिंदू आपण काय करायचा, जोडायचा. हा जोडला इथं 5.2 सेमी आणि हा 6 सेमी आणि हा कोण 80° आणि इथं काय नाव द्यायचं, यम. लक्षात, त्याचप्रमाणे दुसऱ्यासुद्धा त्रिकोणाचं. आता इथं पाया काय येणार, टी एस. मग टी एसची लांबी किती दिली आपल्याला, 5 सेमीची. खालचा 5 सेमीचा पाया काढून घेऊयात. बघा, हा 5 सेमीचा पाया काढला मी. काय नाव आहे त्याचं, टी आणि एस, 5 सेमी. आता कोण टी दिला आहे, किती दिला आपल्याला, 40°. मग कोण मापकाच्या सहाय्याने 40°चा कोण करून घ्यायचा, इथं 40° आहेत. मग ही रेषा ओढून घेऊया आपण, घेतली. आता एन टी बरोबर टी एस बरोबर 5, म्हणजे एन टीचं सुद्धा माप किती आहे, 5 सेमी. मग पट्टीमध्ये आणि कंपासमध्ये 5 सेमीचं अंतर घेऊयात. हे 5 सेमीचं अंतर घेतलं, मग टीवरून ह्या रेषेवरती 5 सेमीचा काय करायचा, कंस मारून घ्यायचा. आणि हा कंस जिथं जोडाय तिथं यस आणि हा बिंदू काय करायचा, जोडायचा. इथं काय नाव आहे आपलं, यन. आणि हा सुद्धा, ही सुद्धा रेषा किती सेमीची आहे, 5 सेमी. आलं लक्षात. आता आपला पुढचा प्रश्न आहे. त्रिकोण एफ यू एन मध्ये एफ यू बरोबर 5 सेमी, यू एन बरोबर 4.6 सेमी आणि कोण यू बरोबर 110. मग साहजिकच याचा पायक असणार आहे यू एन. यू एन किती दिला आहे, 4.6. 4.6ची रेषा मारून घेऊयात आपण. बघा, इथं मी 4.6 सेमीची यू एन ही रेषा मारून घेतली बरोबर. आता कोण यू किती आहे, 110°. कोण मापक इथं आणि 110 इकडून मोजायचं. बघा, 110 कुठं आलं, इथं आलं. आपण कारण की खालच्या साईडने घेतलं, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 आणि आपले हे 110 इथं आले. हा आणि हा बिंदू जोडायचा. एफ यू किती दिलं आहे, 5 सेमी. मग कंपास आणि पट्टीच्या साईडने 5 सेमीचं अंतर घेऊयात आपण. 5 सेमी अंतर घेतलं, मग यूवरती कंपाचं टोक ठेवून इथं 5 सेमीचं काय करून घ्यायचा, कंस करून घ्यायचा. तो कंस आणि यन हा बिंदू काय करायचा, जोडायचा. जोडला, इथं फक्त माप लिहायचं 5 सेमी. कोण किती अंशाचा, 110°. लक्षात. त्याचप्रमाणे आता त्रिकोण पी आर ई एसमध्ये आर ई एस बरोबर 5.5, आर पी बरोबर 4.2 आणि कोण आर बरोबर 90. पाया साहजिकच काय येणार आहे, आर ई एस 5.2
पाच सेमीचा, इथं बघा आपण 5.5 सेमीचा पाया काढून घेऊया. घेतला आर आणि यस 5.5 सेमी. त्याच्यानंतर कोण आर किती दिला आपल्याला 90 अंश. आरवरती कोण मापकाचं टोक ठेवायचं आणि 90 अंशाचा कोण म्हणजे बरोबर सरळवरती 90 अंशाचा कोण काढून घ्यायचा. कोण काढला आर यस किती दिला आहे 5.5. मग कंपास आणि पट्टीच्या साह्याने 5.5 सेमीचं अंतर घेऊयात आपण. सॉरी 4.2 सेमी आर पी, 4.2 सेमीचं अंतर घेतलं आणि आरवरती टोक बिन कंपाचं टोक ठेवणे तर 4.2 सेमीचा काय मारला कंस केला 4.2 सेमी. आणि हा आणि हा बिंदू काय करायचा आता आपण जोडूयात. आणि इथं नाव देऊयात पी आर यस आणि कोण किती अंशाचा आहे 90 अंशाचा. बघा अशा प्रकारे आपण सराव संच 3 बघितलेला आहे. जर तुम्हाला सराव आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.